कोकण, परशुरामांची भूमी कोकण। प्रत्येक ऋतूत कोकणात आपल्याला वेगवेगळी अनुभूती मिळते, मग इथले सणवार असोत नाहीतर इथे केली जाणारी पारंपरिक भात शेती। प्रत्येक गोष्टीतून आपल्याला वेगळाच अनुभव मिळतो। कोकणातील पावसाळा म्हणजे एकदम खास असतो। त्याचे मुख्य कारण म्हणजे भाद्रपद महिन्यात साजरा होणारा कोकणातील गणेशोत्सव। जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात साधारणतः कोकणात पावसाला सुरुवात होते। तसा शेतीच्या कामाला देखील वेग येतो। कोकणातील पावसाळ्यात घेतले जाणारे मुख्य पीक म्हणजे भात। मृग नक्षत्राच्या सुरुवातीला भात पेरणीच्या कामाला सुरुवात होते। भात शेतीला 4 मुख्य अवस्थेतून जावं लागतं, पेरणी, तर लावणी, कापणी आणि मळणी। कोकणात जून महिन्याच्या अखेरीस साधारणतः लावणीच्या कामाला सुरुवात होते, पण हे सर्व पडणाऱ्या पावसावर अवलंबून असते। कोकणात आता शेतीची आधुनिक यंत्र आली असली तरी अजूनही कोकणाच्या अनेक भागांत बैलाच्या साथीने भात शेती केली जाते। तर मंडळी, आम्ही देखील भात शेती करतो। त्यावर्षी आमच्या भात लावणीला जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात झाली। यावर्षी आत्तापर्यंत समाधानकारक पाऊस झाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह होता। लावणीच्या कामाला सुरुवात झाली आणि तिसऱ्याच दिवशी दशरथ काकांच्या धन्वंती गायीने एक आनंदाची बातमी दिली। तिने गोंडस अशा पाड्याला जन्म दिला। मंडळी, त्यामुळे आम्हाला खरवस खायला मिळाला। आमच्या भात लावणीला साधारण 15 ते 20 दिवसाचा अवधी लागतो। या कामात घरातील लहानांपासून मोठ्यांचा सर्वांचाच हातभार लागतो। प्रथम भाताची वाढलेली रोपे मुळापासून काढली जातात, त्यांच्या जुड्या बांधल्या जातात। या जुडीला इकडे पेंडी बोलले जातं। कोकणातील प्रत्येक भागात कदाचित त्याची वेगवेगळी नावं असू शकतील। मंडळी, तुमच्याकडे या पेंडीला काय बोललं जातं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। नंतर त्या काढलेल्या पेंड्यांची मुळाची माती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली जाते। असं केल्याने भात लावताना भाताच्या काड्या सहज वेगळ्या होतात। दुसरीकडे ज्या शेतात भाताची लागवड करायची असते त्याची बैलांच्या साथीने चांगली चिकलकी केली जाते। त्या शेताचे सर्व बांध तासून ते पुन्हा चिखलाने लिंपले जातात। हे करण्यामागे देखील एक हेतू असतो, तो म्हणजे बांधावर जास्तच गवत वाढू नये। हे सर्व करून झाल्यावर शेताची लेवल केली जाते। त्यासाठी शेतात
घुट्टा फिरवला जातो. मंडई आता वेळ येते शेतात खत टाकण्याची. शेतात खत टाकण्यासाठी युरियाचा किंवा शेणखत किंवा कोणताही खत वापरलं जातं. खत टाकून झालं की शेत लावणीसाठी तयार होते. तयार झालेल्या शेतात भाताची लावणी केली जाते. तर मंडळी आपल्या रोजच्या जेवणात आपण जो खातो तो भात पिकवण्यासाठी बळीराजाला किती मेहनत करावी लागते याचा या व्हिडिओतून तुम्हाला नक्की अंदाज आला असेल. मंडळी बळीराजाची ही मेहनत बघून इथे बहिणाबाईंच्या दोन ओव्यांची आठवण होते. त्या म्हणजे, अरे संसार संसार जसा तवा चुलल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. भारतात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. मंडळी असे असले तरी ओरिजा सॅटिवा भाताची शेती साधारण 9000 वर्षापूर्वी चीनमधील यांगझे नदीच्या खोऱ्यात केली गेली. नंतर स्थलांतर आणि व्यापारामुळे त्याचा जगभर प्रसार झाला. सध्याच्या घडीला भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तांदूळ उत्पादक देश असून जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. तर मंडळी हा आमचा हा भात लावणीचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया आणखीन एखाद्या व्हिडिओसोबत. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.